ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्हा सीमेच्या उदगाव टोल नाक्यावर कडेकोट बंदोबस्त। कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव पाहून जिल्हा अधिकाऱ्यांनी 20 तारखेपासून 27 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन पुकारलेला आहे। उदगाव टोल नाक्यावर या लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी होताना दिसत आहे। या टोल नाक्यावर अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही वाहनांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही। जुने पास आणि वैद्यकीय पासची तपासणी करूनच येथून सोडलं जाते। या टोल नाक्याच्या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे। या टोल नाक्यावर प्रायव्हेट रेस्क्यू फोर्स सह पोलीस कर्मचाऱ्यांची 20 ते 25 जणांची टीम कार्यरत आहे। या कोल्हापूर सांगलीच्या सीमेवर कसा बंदोबस्त आहे, कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे, या संदर्भात आमचे प्रतिनिधी संतोष बिडवे यांनी पीआय जाधव मॅडम यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। पाहूया काय म्हणतात त्या। शासकीय अधिकारी कर्मचारी असतील, काम कर्मचारी अधिकारी आणि अत्यावश्यक सेवा यांच्याशिवाय आम्ही कोणालाही आला नाही। आज आपल्याकडे ह्या टोल नाक्यावर किती कर्मचारी आहेत? आज 20 कर्मचारी आहेत। नाही, ज्यांच्याकडे व्हॅलिड पास आहेत त्यांनाच आपण फक्त प्रवेश देतो आहे। अत्यावश्यक सेवांना पण पास दिलेले आहेत, ते पास आपण व्हेरिफाय करूनच त्यांना अलॉट करतो।